एकदा ख्वाजा नसरुद्दीन प्रवासाला निघाला होता. वाटेत प्रवास करत असताना एक वाटसरू त्याला भेटला. दोघेही गप्पा मारत प्रवास करत होते. प्रवास करता करता दुपार झाली. ते दोघेही दमले होते. प्रवास करत असताना त्यांना एका शेतात विशाल आम्रवृक्ष दिसला. त्या आम्रवृक्षाच्या छायेखाली थोडा वेळ विश्रांती करावी असे दोघांनी ठरवले. समोरच्या शेतातील कलिंगडाचे वेली पाहून तो इसम म्हणाला, देव किती मूर्ख आहे. देवाने या नाजूक वेलीवर मोठमोठाली कलिंगड निर्माण केली व या विशाल अशा वृक्षावर छोटे छोटे आंबे निर्माण केले. देवाबद्दल असे विचित्र बोलणे ख्वाजा नसिरुद्दीनला अजिबात आवडले नाही. तो काही म्हणणार तेवढ्यात त्या आंब्याच्या वृक्षावरून एक आम्र त्या इसमाच्या डोक्यावर पडला. तेव्हा ख्वाजा नसिरुद्दीन म्हणाला, देव खूपच शहाणा आहे, कारण तू सांगतोस त्याप्रमाणे देवाने या विशाल वृक्षावर मोठमोठाले कलिंगड निर्माण केली असते व त्यातीलच एक कलिंगड तुझ्या मस्तकावर पडले असते तर तुझ्या मस्तकाचे काय झाले असते. देव शहाणा की मूर्ख हे सांगण्यासाठी तू सुद्धा तू जिवंत राहिला नसता. नसिरुद्दीनचे हे म्हणणे ऐकून तो इसम खजील झाला.